आपलं स्वागत आहे. आज मी एका यूट्यूब मॉनिटायझेशन करताना जे प्रॉब्लेम येतात त्याविषयी बोलणार आहे. इथं वॉच टाइम जर आपण पाहिला 365 दिवसाचा एका वर्षाचा वॉच टाइम आपला 4700 तास आहे. आपल्याला 4000 तास लागतात. आपल्याला सबस्क्रायबर जे आहे ते 1000 लागतात, इथे 1055 लागतात. खरं तर आपण हे जी त्यांची पॉलिसी आहे की आपल्याला 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर पाहिजेत, ते आपण कम्प्लीट केलेले आहेत. पण ज्यावेळेस आपण मॉनिटायझेशनसाठी जातो, इथं मॉनिटायझेशन ऑनचा ऑप्शन आहे, आपण तिथं क्लिक केल्यानंतर लक्षात येतं की ते सबस्क्रायबर जे आहेत ते तर बरोबर दाखवत आहेत, पण इथं वॉच टाइम आहे तो मात्र गणलेला दिसतोय. 1312 दाखवतोय आणि हे गेले 3 दिवस झालं मी इथं ट्राय करतोय. तर जे सबस्क्रायबर आहे ते तर दाखवतोय बरोबर, पण तास जे आहेत ते इतकेच दाखवत आहेत. तर ह्यासाठी सोल्युशन काय आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर असं जर तुमच्या तुम्हाला पण प्रॉब्लेम फेस करायला लागत असेल तर तुम्ही मी जो फंडा यूज करत आहे तोच तुम्ही करा. आपण पाहूया त्याचा रिझल्ट. रिझल्ट आल्यानंतर पण मी अपडेट करेल. तर त्यासाठी इथं सीड फीडबॅक असं आहे पा, याच्या खालीच सगळं झालं की सेटिंग आणि सेटिंगच्या खाली सेंड फीडबॅक आहे, त्याच्यावर क्लिक करा. आणि असं इथं क्लिक केल्यानंतर इथे एक मेसेज टाईप करायचा आहे, जो मेसेज मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, मी तो इथं टाकतोय. डिअर यूट्यूब टीम, माय पब्लिक वॉच टावर इज नॉट अपडेटिंग इन मॉनिटायझेशन टॅब, प्लीज हेल्प मी अँड रिसॉल्व दिस इश्यू, असा मेसेज आहे. तर तुम्ही हा मेसेज आहे तो खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्यानंतर इथं क्लिक करायचं, क्लिक हायलाइट. त्यानंतर आपल्याला हा जो कॉलम आहे तो असा हायलाइट करायचा आहे आणि डन करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिसेल, आपण जे हायलाइट केले ते इथे दिसते आणि त्यानंतर आपल्याला ते सेंड करायचे. बस एवढीच प्रोसेस आपण करायची आहे. सेंडिंग फीडबॅक, थँक्यू फीडबॅक. आता आपण पाहूयात काय होते याविषयी. आता आपण पाहूयात काय होते याविषयी. मी अपडेट आले की लगेच तुम्हाला अपडेट देतो. असानंतर आपल्याला यूट्यूबकडून जो आपल्याला आवश्यक जो प्रतिसाद हवा होता तो आलेला आहे. मॉनिटायझेशनवर आपण क्लिक केल्यानंतर याचा रिझल्ट जो आहे तो आपण इथं पाहू शकतो. आत्ता आपल्या ज्या चारही ज्या गोष्टी आहेत त्या फुलफिल झालेल्या आहेत. हा जो पब्लिक वॉच टाईम हवरचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झालेला आहे. आणि आत्ता आपण पाहू शकतो इथं 4000 तास जे आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत आणि त्यांचं जे बरोबरचं चिन्ह आहे ते आलेलं आहे. कम्युनिटी गाईड आपल्याकडे काही नाही आहे. 2-step व्हेरिफिकेशन झालेलं आहे. 1000 जास्त सबस्क्रायबर्स आपले आहेतच. आणि हा 4000 तासांचा जो प्रॉब्लेम आपण फेस करत होतो गेले 3 दिवस तो सॉल्व झालेला आहे. तर आत्ता इथून पुढे आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो. तर हा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला दाखवणार आहे की मॉनिटायझेशन कसं करतात. ही पण माझी पण पहिलीच वेळ आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये की मॉनिटायझेशनची नक्की प्रोसेस काय आहे हे समजून घेण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.